रात्रीच्या सुमारास शेतशिवारात पिकांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोटार पंप सुरू करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मार्गावरील झाडावरून उतरताना बिबट दिसल्याची घटना घडली. त्यांनी एका बिबट्याचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला असून जवळपास 3 ते 4 बिबट असल्याचे सांगितले जात आहेत. ही घटना 3 मार्च रोजी रात्री 10 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील खोलमारा ते जैतपूर मार्गावर घडली. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच त्यांनी संपूर्ण रात्र परिसरात गस्त केली. सविस्तर असे की तालुक्यात कृषी वीज पंप व कालव्यांद्वारे सिंचन सुविधा उपलब्ध करून उन्हाळी धान पिकाची लागवड केली जाते. लाखांदूर तालुक्यातील खोलमारा परिसरात शेतकऱ्यांनी कृषी वीज पंप सुविधेअंतर्गत शेतात उन्हाळी धान पिकाची लागवड केली आहे. घटनेच्या दिवशी रात्रीच्या सुमारास खोलमारा येथील काही शेतकरी मालकी शेत पिकांना सिंचन सुविधा उपलब्ध करण्यासाठी मोटार पंप सुरू करण्यासाठी शेतावर जात होते. यावेळी त्यांना जैतपूर ते खोलमारा मार्गावरील झाडावर 3 बिबट दिसले. उपस्थित शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्याने बिबट्याचा झाडावरून उतरतानाचा व्हिडिओ कॅमेरात कैद केला. बिबट्याच्या भीतीने धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी या घटनेची माहिती लाखांदूर वन विभागाला दिली. लाखांदूरचे वन परिक्षेत्राधिकारी रुपेश गावित यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात वनरक्षक SG खंडागळे, BS पाटील, RM मेश्राम, SN नरवाडे यासह वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत फटाके फोडून बिबट्यांना पळवून लावण्यासाठी प्रयत्न केले. परिसरातील शेतकऱ्यांच्या मनातील भीती दूर करण्यासाठी जनजागृती केली. दरम्यान आणखी काही शेतकऱ्यांना रात्रीच्या सुमारास शेतशिवारातील मोटार पंप सुरू करायचे होते. यावेळी वनविभागाचे अधिकारी कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांसह शेतकऱ्यांच्या शेतात पोहोचत मोटार पंप सुरू करून देत शेतकऱ्यांना सुखरूप गावापर्यंत पोहोचविले. शेतशिवारातून बिबट गावात येऊ नये म्हणून वनविभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेत संपूर्ण रात्र बिबट असलेल्या परिसरात जागून काढली. हे मात्र विशेष.